त्या मॅजिकल पाण्यामध्ये तुम्हाला अशी पद्धतीने भांडी बुडवायची आहे ना घासणीचा वापर फक्त बुडवायची आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता किती पद पद्ध, छान पद्धतीने शायनीनेच आलेला आहे तांब पितळ स्टील ॲल्युमिनियम सर्व भांडी या मॅजिकल सोल्युशनने न घासणीचा वापर करता तुम्ही खूप छान पद्धतीने स्वच्छ करू शकता बिफोर कंडिशन बघू शकता आपल्याकडे काही स्टील ॲल्युमिनियमची अशी भांडी असतात की जी ना अशा पद्धतीने चिकट झालेली असतात आता दसरा तर झालेला आहे आणि बऱ्यापैकी साफसफाईसुद्धा झालेली आहे आता थोडीफार राहिली असेल तर असा कंटाळा येतो बरं का पण जर तुमची किचन साफ करायचं राहिलं असेल भांडी साफ करायची राहिली असेल आणि कधी कंटाळा चालला असेल तर हे मॅजिकल सोल्युशन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन आली आहे जो तुमचं काम खूप सोपं करणार आहे ना जास्त कष्ट करायची गरज ना जास्त मेहनत घ्यायची गरज तांबं पितळ स्टीलची भांडी ॲल्युमिनियमची भांडी किती चिकट झालेली असो किंवा मग स्टील आणि ॲल्युमिनियमवरती थर आलेला असेल तर त्या सर्व सोल्युशनला फक्त आणि फक्त एकच पाणी आपण इकडे बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण असे पदार्थ घालणार आहोत अशा वस्तू घालणार आहोत ज्या आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही ॲल्युमिनियम बघितलं असेल कशा पद्धतीनं झालेलं आहे पूर्ण काळवट डाग झालेले आहे चिकट थर खूप जमा होतो कारण हे जे काही आपले डबे असतात ते काही आपण रोज घासत नाही बरं का त्यामध्ये आपण काही पदार्थ ठेवलेले असतात तो रिकामा झाला तेव्हा घासतो तर ते सोल्युशन कसं बनवायचं पहिले ते बघूयात आणि विथ रिझल्ट तुम्हाला दोन पद्धतीने हे सोल्युशन कसं वापरू शकता तेही सांगणार आहे असं मोठंसं मोठं टोपलं आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्ही एकदाच पूर्ण किचनची भांडी काढली असेल तर एकदाच खूप मोठ्या टोपल्यामध्ये तुम्ही हे सोल्युशन बनवा जास्त काहीच लागत नाही जे लिक्विड तुम्ही वापरता किंवा साबणाचा वापर करता भांडी घासण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला लागणार नाही तुम्हाला फक्त एवढंच सोल्युशन बनवायचं आहे सगळ्या घरातील भांडी साफ होणार आहेत गरमच पाण्याचा वापर करायचा आहे कोमटपेक्षा थोडंसं गरम असायला हवं त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे निरमा जो निरमा तुम्ही वापरता जे वॉशिंग पावडर तुम्ही वापरता ते टाका फक्त लिक्विड डिटर्जंट नका टाकू हसला निरमाच टाका त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा बेकिंग सोडा आवर्जून घालायचा आहे आणि जर तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर अर्धा चमचा बेकिंग िंग पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये नक्कीच घालू शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे सिट्रिक ॲसिड ज्याला आपण लिंबूसत्व म्हणतो तर हे असं दोन फॉर्ममध्ये मिळतं एक असं साखर फॉर्ममध्ये मिळतं आणि एक असं पावडर फॉर्ममध्ये मिळतं जे तुम्हाला भेटेल ते तुम्ही घेऊ शकता कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली मिळेल बस फक्त ह्या तीन वस्तू आणि हे मिक्स करायचं आहे आता बघा हे सोल्युशन ना जेवढं गरम राहील ना तेवढं आपल्याला रिझल्ट खूप छान मिळेल कारण स्टील आणि ॲल्युमिनियम कसं आहे आपण घासलं तर त्याची चकाकी पुन्हा परत येते त्यामुळे आपल्याला इकडे ना अगदी थंड पाणी घ्यायचं नाही आहे आपल्याला कोमट ते थोडंसं गरमच पाण्याचा वापर करायचा आहे आता सगळ्यात प्रथम ना मी तुम्हाला पितळ तांब हे कसं साफ करायचं ते दाखवते पण याचा थोडंसं एक डिसएडव्हानेज आहे तांब पितळच्या भांड्यासाठी जर तुम्ही या सोल्युशनमध्ये हे तांब पितळची भांडी साफ केली तर काही थोड्या वेळानेच ही भांडी काळपट होईल त्यामुळे तुम्ही तांब पितळची भांडी हे ने जो आहे अगदी इमर्जन्सी असेल तेव्हाच वापरा असं करायचं असेल तर मी भरपूरशी पावडर तुमच्यासोबत शेअर केल्यात किंवा लिक्विड शेअर केल्यात तुम्ही त्या लिक्विडचा सुद्धा वापर करून हे करू शकता आता जेव्हाही तुम्ही तांब पितळची भांडी आणि साफ करत आहात तर त्या तांब पितळच्या भांडीवरती अगदीच खूपच डाग जर असतील ना तर मग मक... आपण घासणीचा वापर न करता जर काढायचं म्हटलं तर थोडेफार निघणार नाही त्याचा शायनीनेस मात्र परत येईल मग ते डाग घालण्यासाठी मात्र आपल्याला घासणीचा वापर करावा लागेल तर तो कसा करायचा ते मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुमच्या याच्यावर जर खूप काळवटपणा आला असेल तर मग तुम्हाला या सोल्युशनमध्ये हे तांब पितळची ना थोडीशी भिजत ठेवायची जास्त वेळ भिजत ठेवू नका काळपट होतील त्यामुळे अगदी फक्त एक दोन ते तीन मिनटं भिजत ठेवायची चला याचं जे काही नंतर नेक्स्ट आहे ते मी तुम्हाला समोर सांगते आता इकडे मी घेतलेलं आहे मसाला दाणीचा डब्याचं झाकण रिझल्ट तुम्ही बघू शकता फक्त आपल्याला यामध्ये बुडवायचं आहे आणि तुम्हाला जर कुठे चिकटपणा वाटत असेल ना फक्त हात फिरवायचा हो घासणीची सुद्धा गरज नाही आणि हार्ड स्क्रबर घ्यायची गरजच नाही दोन पद्धती सांगणार आहे एक म्हणजे घासणीचा वापर न करता न काही कष्ट घेता आणि दुसरी पद्धत सांगणार आहे ती तु घासणीचा वापर करून ते तुम्हाला समोर समजणार आहे रिझल्ट बघू शकता किती छान पद्धतीने शायनीनेच आलाय अगदी रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये होतं आहे हाच रिझल्ट जबरदस्त येतो नक्की एकदा ट्राय करून बघा मी तुम्हाला आवर्जून सांगेल आता बघा अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व भांडी जी आहे ती साफ करत राहायची आहे तुम्हाला जास्त काही कष्ट घ्यायचे नाही फक्त हे जे पाणी आहे ना हे यामध्ये फिरवत राहायचं आणि थोडंसं हाताने फिरवायचं आणि तुम्ही बघणार याची जी काही चकाकी आहे शायनीनेस आहे तो परत येतो आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि जर आवडला नसेल डिसलाईकसुद्धा करू शकता पण आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की ऑल करा आपण लवकरच आता एक लाखाची फॅमिली होणार आहोत त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा आणि हो मंडळी तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा बघा डबासुद्धा मी घासनी नाही घासला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा जो शायनीनेस आहे चकाकी आहे ती किती छान पद्धतीने आली आहे स्टील बघितलं तांब पितळचं पण बघितलं आपण कोणत्या कंडिशनमध्ये ते वापरायचं किंवा कोणत्या कंडिशनमध्ये नाही वापरायचं आता आपण ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा बघूयात की कशा पद्धतीने स्वच्छ करायची ह्या सोल्युशनने तुम्ही तुमच्या घरातील टाईलसुद्धा साफ करू शकता एवढं जबरदस्त सोल्युशन आहे फक्त तीन इन्ग्रेडियंट सगळी भांडी तर साफ होणार आहे त्याचबरोबर तुम्ही घरातील फॅन पॅन हे सुद्धा साफ करण्यासाठी जसं की फर्निचर आलं तुमचं खुर्ची टेबल हे सुद्धा साफ करण्यासाठी या पाण्याचा वापर करू शकता आता बघा मी इकडे डब्याचं झाकण घेतलेलं आहे ते फक्त यामध्ये भिजत घालायचं जर इन केस तुमचे भांडे हे खूप अगदी चिकट झाले असतील तर अशा वेळेस ह्या गरम सोल्युशनमध्ये एखादं दोन मिनिट तुम्हाला ते भांडं त्यामध्ये बुडून ठेवायचं आणि फक्त हात फिरवायचा आहे तुम्ही बघणार खूप छान पद्धतीने शायनिनेस येतो इकडे बघू शकता कशा पद्धतीने अॅल्युमिनियमसुद्धा अगदी चांदीसारखं चमकायला लागलेलं आहे जबरदस्त रिझल्ट येतो तुम्हाला असं वाटेल की अरे हा व्हिडिओ आधी माहिती असता तर त्यामुळंच थोडासा लेट झाला बघा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला पण मी गॅरंटी देते तुम्हाला हा व्हिडिओ प्रचंड आवडणार आहे आणि तुम्ही नक्की हे करून बघा चला मंडळी तर अशाच पद्धतीने तुम्हाला साफ करायचा डब्बा थोडासाच अगदी यामध्ये भिजवते आणि तुम्हाला ना रिझल्ट दाखवे दाखवते की कशा पद्धतीने हे शाईन करतं बघा खालची जी काही पूर्ण बॉटम आहे ते किती छान पद्धतीने शाईन करायला लागलेलं आहे चला ही तर झाली पहिली मेथड की न घासणीचा वापर करता किंवा काही न वापरता तुम्हाला फक्त या सोल्युशनमध्ये हे बुडवायचं आता इन केस तुमचे भांडे खूपच तेलकट असेल जशी की तेलाची केटली असेल त्याने तीसुद्धा याने निघते अगदी हे पाणी त्यामध्ये टाकायचं तर मग काय करायचं तुम्ही सेफर साईड जर तुम्हाला अगदी तुमच्या भांड्यावरती अजूनच शायनिनेस आणायचा असेल तर एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आहे आणि तिने फक्त हे भांडे घासायचे आहे तांब पितळ सगळी भांडे तुम्ही घासू शकता फक्त जे काही तांब पितळ असेल ते करण्यासाठी तुम्हाला सिट ॲट्रिक ॲसिडचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागेल आणि तुम्ही तुम्हाला एवढं सजेस्ट करेल की तांब पितळची भांडी मात्र तुम्ही पावडर किंवा याने मी जी व्हिडिओ शेअर केले त्याने करा याने करू नका नाहीतर मग ते काळपट होतील पण इमर्जन्सीमध्ये हे सुद्धा बेस्ट आहे आता अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट घासणीचा वापर करून मी काय करत आहे हे सगळं काही हसून तुमच्यासमोर दाखवले आहे नंतर काय करायचं जेव्हा तुम्ही त्या पाण्यातमध्ये सुद्धा बुडवणार आहात स्वच्छ एकदा पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि नंतर लगेच भांडे पुसून घ्यायचे म्हणजे त्यावरती कोणतेच डाग वगैरे राहणार नाही सो तुम्ही बघू शकता किती इझी मेथड आहे ना आणि किती सिम्पल असे आपण सोल्युशन बनवलं आहे किती कष्ट आपले कमी झालेत नाही का अहो तर तुम्हाला आता मी ना हे झाल्यानंतर शायनीनेच तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने अगदी चांदीसारखं हे चमकायला लागले स्टील बघा किती छान शायनीनेच यावर आलेला आहे का कोणतेच डाग यावरती राहत नाही चिकटपणा पूर्ण अगदी असा जो थर साचलेला असतो तो सुद्धा निघून जातो जर तुमच्याकडे तेलाचे भांडे असतील ते तर ते सुद्धा तुम्ही याने साफ करू शकता आता दिवाळीला तुम्ही फराळ बनवणारच ना तर फराळचे भांडे खूप तेलकट असतात तर त्यावेळी तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही, तुम्ही हे सोल्युशनचा वापर करूनच बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या घरातील भांडीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने नक्की साफ करा अहो मुलांनासुद्धा इन्वॉल्व्ह करू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी